आम्ही आता वडोदा ते कुही मार्गावर अंबाडी गाव आहे. या अंबाडी गावामध्ये हे गोपाळ वस्ती आहे. या गोपाळ वस्तीची टोली आहे. इथे या गोपाळ वस्तीत 10 घरं आहेत, असे 10 झोपडे आहेत. त्यापैकी एक झोपडं हे पण आहे, हे घर हे पण आहे. हे 5 बहीण भाऊ आहे. भाऊ सर्व पोरंच आहे करे. हे 5ही पोरं आहेत आणि यांचे वडील वारले आणि आई कुठे निघून गेली तर माहीत नाही. हा मोठा पोरगा आहे. काय नाव आहे बेटा तुझं? रवी. तू मग का खेळ करतोय तारेवरची? हा पोरगा तारेवरची कसरत करून आपल्या लहान भावंडांचं पोट भरतो. आपण बघा हे काय अवस्था आहे या घरची. हे बघा अशी हे मागून हे बँड कोणाचं आहे रे बाबू? खेळ खेळ करता त्याचं आहे, है ना. हे असे बँड वाजवून तारेवरची कसरत करतात, खेळ करतात आणि त्याच्यावरून आपल्या भावंडांचं आपूट भरतो. तुझे नाव काय बेटा? प्रेश. अच्छा, हा हा लहान आहे सर्वात, आहे ना. संदीप. संदीप तुम्ही सख्खे भाऊ आहे, 5ही आहे ना. यांना यांचे वडील मरण पावले, आई कुठेतरी निघून गेली आणि या वयात या 5 भावंडांना भावंडांवरती ही जी वेळ आली आहे. मी तर म्हणतो देव कणा करे अशी कोणावर वेळ येऊ, पण ही आता वेळ आलेली आहे. अशा याच्यातून हा लहानसा पोरगा आपल्या 4 लहान भावांचा सांभाळ करतोय. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे की या कोरोना व्हायरसच्या बंदमुळे आम्ही इथे धान्य वितरण करण्यासाठी आलो होतो आणि अशामध्ये हा परिवार आम्हाला मिळाला. हा व्हिडिओ जो कोणी मित्र बघत आहे, मी त्यांना हात जोडून विनंती करतो का ज्यांना कोणाला या मुलांची मदत करायची आहे ते कृपया या गोपाळ वस्तीत येऊन यांची मदत करू शकता. ही गोपाळ वस्ती वडोदा ते कुही रस्त्यावरती 3 किलोमीटर वडोद्यावरून 3 किलोमीटर पुढे आल्यावर डाव्या हातावर अंबाडी गाव आहे. गाव क्रॉस केल्यानंतर गावाच्या बाहेर तुम्ही इथे येऊन कोणालाही विचारलं की गोपाळ समाजाची वस्ती कुठे आहे तर तुम्हाला तिथे सांगतील. आणि या गोपाळ समाजाच्या वस्तीत आल्यानंतर हे 3-4 झोपडे त्या बाजूला आहेत, 3-4 झोपडे या बाजूला आहेत आणि मधामध्ये या रवी रवी नाव ना बेटा तुझं, या रवी याचं घर आहे, झोपडा आहे, बघून घ्या. तर जो कोणी भाऊ इथे येऊन जर यांना मदत करण्याचं इच्छा आहे, ज्यांची कोणाची यांना मदत करण्याची इच्छा आहे, तर ते कृपया इथे येऊन सरळ हाताने यांची मदत करावी अशी मी सचिन लोणकर आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.